विशाल नाम तयाचि महान हो। हालेलुया 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 आपुल्या लोकी तोचियाला दीन जनाम दिसामिल झाला केवुनी धरती मानव रूपे सकल जनांचे कारण केले प्रसन्न तेरे प्रभुला सहूया नाम तयात महान हो। धन्य प्रभुचे काय विशाल नाम तयाचे महान हो। आजची ही मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी भेटवण्यात येत आहे। पिता पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आमीन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांस लाभो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आज संत तिमोथी व संत टायटस यांचे स्मृतिदिन साजरे करत आहे। दोघेही महागुरु व वर्तन साक्षी, दोघेही संत पौलाचे लाडके शिष्य होते। वयाच्या 15व्या वर्षी तिमोथी यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला। जेव्हा पॉल पहिल्या मिशन दौऱ्यावर होता तेव्हा पॉल जेव्हा लुस्र येथे मिशन दौऱ्यासाठी आला होता, तिमोथी या युकाठाई ख्रिस्तावरील दृढ श्रद्धा, सुवार्ता प्रसाराविषयी अत्यंत तळमळ, सद्गुणाची जोपासना तिमोथीठाई आढळली। त्यांनी पौलाबरोबर खूप प्रेषित कार्य केले। पुढे एका महाधर्मप्रांताचे ते बिशप बनले। ख्रिस्ताची सुवार्ता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पसरवली। प्रभूने 72 जणांना जेव्हा कामगिरीवर पाठवलं तेव्हा या 72 जणांमध्ये टायटस यांची निवड झाली असावी असे मानले जाते। संत पौलाचा दुभाषी आणि सेक्रेटरी अशी दुहेरी भूमिका टायटसने बजावली। पौलाबरोबर प्रेषित कार्य करण्यात तो गुंतला होता। पौलाने टायटसवर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आणि भरीव असं प्रेषित कार्य त्याच्या हातून घडले। इसवी सन 64 साली टायटसला दलमातिया येथे प्रभूची सुवार्ता पसरवण्यासाठी पाठवलं। एका वर्षात आपली महागुरुपदाची जबाबदारी नेटाने पार पाडण्यासाठी तो पुन्हा क्रेत येथे परतला आणि वयाच्या 94व्या वर्षी त्याला अगदी शांतीचे मरण आले। या दोन्ही संतांची आपण स्मरण करीत असताना त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि त्यांच्यासारखी सुवार्ता आपणही पसरावी म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करूया। कळत नकळत आपल्या हातून जे काही चुका घडल्या आहेत त्याबद्दल परमेश्वरच्या आपण क्षमा मागूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुगिरीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी शब्दानी कृत्याने वैगिने मी फार पापी केले आहे। हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध। मृत कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व सत्याना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करू व आमच्या पापांची क्षमा करू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। प्रभु दया कर प्रभु दया कर हे ख्रिस्ता क्षमा तू कर हे ख्रिस्ता क्षमा तू कर प्रभु दया कर प्रभु दया कर। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, संत तिमोथी व संत टायटस यास तू प्रेषिताचे शहाणपण व धैर्य यांचे वरदान दिलेस। त्यांच्या प्रार्थनेमुळे पवित्र जीवन जगण्यास व शेवटी आमच्या स्वर्गीय घरी सुखरूप पोहोचण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयास कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळासाठी पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो. तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. आणखीन तो म्हणाला, त्यांची पापे आणि त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही. तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण वावयाचे राहिले नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद मलकीसदीकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. मलकीसदीकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, तू माझ्या उजवीकडे बैस, मी तुझ्या वैऱ्यांना तुझे पदासन करीन. प्रतिसाद मलकीसदीकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. परमेश्वर तुझा राजदंड सियोनातून पुढे नेईल. तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर. प्रतिसाद मलकीसदीकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहीवरासारखे आहेत. प्रतिसाद मलकीसदीकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही. ती अशी मलकीसदीकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. प्रतिसाद मलकीसदीकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. जय घोष. हालेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतरचक्षु प्रकाशित करू, म्हणजे त्याद्वारे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. शुभवातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला. म्हणून तो समुद्रातील एका मासव्यात जाऊन बसला. सर्व लोक समुद्र किनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्या म्हणाला, ऐका, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले ते पाखराने येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले.
काही बी काटेरी झुडपामध्ये पडले आणि काटेरी झुडपानेच वाढून त्याची वाट खुंटवली म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले आणि त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐको. तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले. तो त्याला म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्याने सांगण्यात येते, यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यास दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये आणि त्यांना क्षमा मिळू नये. तो त्यांना म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो, वाटेवर वचन पेरले जाते, तेथील लोकांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांतले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले बी म्हणजे वचन ऐकताच लोक ते आनंदाने ग्रहण करतात आणि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. काटेरी झुडपामध्ये पेरलेले बी म्हणजे लोक ते वचन ऐकून घेतात आणि नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह आणि इतर गोष्टीचं लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाट खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले बी म्हणजे वचन ऐकून लोक ते स्वीकारतात, मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये आपण हा पेरणाऱ्याचा दाखला ऐकला आणि या दाखल्याचं स्पष्टीकरणसुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलं आणि आपल्यालासुद्धा तो देत आहे. शुभवर्तमानात आपण पेरण्याचा जो दाखला ऐकला याच्यामध्ये बी म्हणजे देवाचं वचन, पेरणारा हा परमेश्वर व माती म्हणजे आपले हृदय. वेगवेगळ्या ठिकाणी हे बी पडते व वेगवेगळ्या प्रमाणात फळ धारण करते. जी व्यक्ती अहिक जगात गुंतत असते व चिंतेत स्वतःला हरवते ती व्यक्ती जास्त प्रमाणात फळ देऊ शकत नाही, कारण ती व्यक्ती श्रद्धेत दृढ नसते. प्रभू येशू ह्या दाखल्याचे स्पष्टीकरण आपल्याला देत आहे व त्यात आपल्याला चांगल्या जमिनीसारखे बनण्याचे आवाहन करत आहे, ज्याचे 30 पट, 60 पट व 100 पट फळ येते. आपण चिंतन करूया की मी किती प्रमाणात फळ देत आहे, माझे हृदय कोणत्या प्रकारची जमीन आहे. आपले दैनंदिन जीवन जगत असताना प्रभूच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, चिंतेपासून दूर राहून, परमेश्वरावरील श्रद्धेत दृढ होऊन आपण विपुल प्रमाणात फळ द्यावे म्हणून प्रभूकडे या पवित्र मिसामध्ये कृपा मागूया. प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा अर्पण करीतो, प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. तूच निर्मिले जगत चाले तुझी त प्रभुये दाना अर्पण करीतो, प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्पितेला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, संत तिमिथी व संत टायटस याच्या सणाच्या दिवशी आम्ही तुझे प्रजाजन तुला अर्पण करीत असलेल्या या दानाचा स्वीकार कर. या दानाद्वारे आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर.
ही प्रार्थना मी आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभु कडे लावा. प्रभु आमचा परमेश्वराचे आपण आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. ते पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानावीत. योग्य बात आनंददायक आहे. संत तिमिती व संत टायटस यांच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून तो आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तो आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तव हे शक्तिशाली तो प्रभु वरा, तुझा गौरवे अखंड भरली पुनित जाहली स्वर्ग धरा. जय 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 कार प्रभुचा केशो गीत गा नवांतरा. परमहिषाच्या पावन नामी हेत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा केशो गीत गा नवांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तो प्रभु वरा. प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त म्हणून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्थानावरी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराची रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रहतेचा उचा. मरणांतुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रहतेचा या पुनरुचा. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदयी भाकर व तारांना एक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणार आम्ही सर्व पवित्र आत्मीच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तबीचे आठवण कर. आमचे परमगुरु पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. आपल्या कुटुंबात ज्या व्यक्ती मरण पावले त्याच्या आपण विशेष आठवण करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली त्या सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह संत तिमिती व संत टायटस आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभु ख्रिस्ताचा तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रीस्ताद्वारे ख्रीस्तास ख्रीस्ताठाई पवित्र आत्म्याचा ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन आमेन आमेन। प्रभु येशूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र बोलूया। हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो। हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावं। कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तपेक्षा श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांतीपैकी त्याची कृपा कर। तो नीतीची विसरून सदा सर्वदा राज्य करतोस। आमेन। प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा। आपण सर्वजण एकमेकाला प्रेमानं शांती वंदन करूया। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे। जगाची पापे दूर करणारा देवाचा कुकुर पहा। आजच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य। हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, प्रत्येक शब्द मात्र भो म्हणजे मी भरा। माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये। तू नेहमीच माझबरोबर असतोस, मी तुला मिठी मारते, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमच्या परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या पुत्राचे पवित्र शरीर रक्त देतोस। आम्ही साजरा करीत असलेल्या मुक्ती रहस्याद्वारे आमच्या मनात अविनाशी आशा ती प्रकाशित कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मास तुम्हास आशीर्वाद देवो। आमेन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सर्वांस पाठवण्यात येत आहे। गाऊ तुझे गुण गान माते, गाऊ तुझे गुण गान, गाऊ तुझे गुण गान माते, गाऊ
तुझे गुण गा, गाऊ तुझे गुण गान माते, गाऊ तुझे गुण गा, गाऊ तुझे गुण गान माते, गाऊ तुझे गुण गा। निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते, निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते, तव उदराचे पळेषु माते, सारी प्रजा तुझे गीत गाते, गाऊ तुझे गुण गान माते, गाऊ तुझे गुण गा, गाऊ तुझे गुण गान माते, गाऊ तुझे गुण गा। पवित्र कोणगी, पवित्र कोणगी, इचे स्मिते उशे परी, सुराम्य चंद्रिके परी, सते जमास्करा परी, पवित्र कोणगी, पवित्र कोणगी, पवित्र कोणगी। अतिपवित्र निष्कलंक कुमारी माता मरिया, तो आमचा नित्य साह्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहे। आज आम्ही तुझ्याकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो। हे नित्य साह्य करणारे माती, आम्ही तुझवर प्रीती करतो, आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो। हे नित्य साह्य करणारे माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यातरी कृपादान मिळवून दे। मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावी, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल। हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर। आपल्या सर्वांची प्रार्थना, हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तुकाने इथं लग्न समयी पाण्याचा राक्षस केलास, आता आमच्या नित्य सहाय करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण इथं मुलं आहोत। आमची प्रार्थना ऐक, आमचे मनपूर्वक आभार स्वीकार। हे नित्य सहायक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही दावा करतो, तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस, तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे, तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे। हे पवित्र माते, आमचा दावा ऐक, तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणारे नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमचे नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू। अही कर्जासाठी प्रार्थना, हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो, आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा दावा करतो, संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात, दुर्दैव आणि असमाधान ह्यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात, पदोपदी आम्हास क्रूस आढळतात। हे दयाळू माते, आमच्यावर दया कर, आमच्या गरजा भागव, दुःखातून आम्हाला मुक्त कर, आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे। हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती तुझकडे करीत आहोत। आपण प्रार्थना करूया। आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्त्या, शरणात ज्ञान व सुबुद्धी दे। हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो, सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्यात राहावं, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावं म्हणून। हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो, पवित्र आत्म्याने नवीन करणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना कृपा द्यावी,
व जीवनात योग्य मार्गदर्शन कराव म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवीन करणाऱ्यांना आरोग्य लाभावं आणि जे आजारे तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवीनाच्या भक्तांना व मृत मानवाला शांती लाभावी म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या नवीनाचा विशेष हेतू व इथे हजर असल्यांच्या गर्दा मांडण्या व्हाव्यात म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. जे प्रवासात आहेत घरापासून दूर आहेत त्यांनी सुखरूपपणे योग्य स्थळी पोहोचावं. जे परगावी आहेत, परदेशी आहेत, परप्रांती आहेत, ऋग्वेदाची पोर आहेत, प्रभूजी नजर त्यांच्यावरती असावी. जे व्यसनाधीन आहेत त्यांनी व्यसनमुक्त व्हावं. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा. हे जग करुणमुक्त व्हावं म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंती सफल होण्यासाठी आपण पवित्र मरियेला प्रार्थूया. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. सक्रमेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभू आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. नवीन करणाऱ्या तू दिलेल्या दैवी वैक देणग्यांबद्दल हे प्रभू आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल आपण सहाय्य करणाऱ्या मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. अमुची राखन तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान लिखितची वर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. शिपाई येशूला वधस्तंभावर खेळलं. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलेना ह्या उभ्या होत्या. येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावरती त्याची प्रीती होती त्याला जवळ उभं राहिलेलं पाहून आईला म्हटलं, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटलं, पहा ही तुझी आई. प्रभू ख्रिस्ताचं हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बनवीनो, काही दिवसांपूर्वी एक ख्रिस्तेतर स्त्री माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला म्हणाली, आता मी चर्चमध्ये गेले होते, मला खूप बरं वाटलं. मी त्यांना विचारलं कशाविषयी बरं वाटलं. पहिल्यापासून चर्चमधील ती नीरव शांतता आणि ती शिस्त, परंतु तुमच्या त्या वेदीवरती पवित्र मरिया, लेकुरवाळी पवित्र मरिया हातात बाळ घेतलेली इमाज आहे आणि ते ऐकून खूप बरं वाटलं. अंतर्यामी समाधान वाटलं, आनंद वाटला, नीरव आनंदाचा अनुभव, शांतीचा अनुभव मला आला. कारण ही खरी आई असं मला वाटलं, हीच खरी आई आहे. तिने हातामध्ये बाळ घेतलेलं आहे आणि मला वाटलं की मीच तिच्या हातामध्ये आहे. हीच खरी आई आहे जी सांत्वन करती आई आहे. हीच खरी आई आहे जी आपल्याला व्यंगेत घेते. हीच खरी आई आहे की जे आपलं आपल्याला आपल्या सुखात दुःखात आरोग्यामध्ये ती सामील होत असते आणि म्हणून मला खूप बरं वाटलं. होय प्रेम नयनो, पवित्र मरियेला इंग्रजीमध्ये कम्फर्टर ऑफ द अफ्लिक्टेड, सांत्वन करती आई असं म्हटलेलं आहे, किंवा दुःखितांचं सांत्वन असं तिला म्हटलेलं आहे. प्रेम नयनो, आपण अनेक वेळाला सांत्वनाला जातो. कोणाच्या घरी कोणी मृत्युमुखी पडलं असेल आपण सांत्वनाला जातो.
आपण सांत्वनात गेल्यानंतर आपण काय करतो? प्रार्थना करतो, आपण त्यांच्याशी बातचीत करतो, संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याचं दुःख हलकं करत असतो, हलकं करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण सांत्वनाचा खरा अर्थ काय आहे की जो निर्भय आनंद आणि आंतरिक शांती देणं म्हणजे सांत्वन. यशा संदेशाने 40 अध्यायात म्हटलेलं आहे, माझ्या इस्रायल लोकांचं सांत्वन करा, सांत्वन व्हा. प्रभू ख्रिस्ताने धरतीवरती असताना संपूर्ण मानवजातीचं त्यांनी सांत्वन केलं. म्हणजे काय? त्यांच्या डोळ्यातील आश्रू पुसून त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांना आंतरिक शांती आणि निर्भय आनंदाचा अनुभव त्यांनी त्यांना दिला. फक्त वरवरून त्यांना सांत्वन केलं नाही, तर आंतरिक शांती निर्भय आनंद देणं म्हणजे प्रियनो सांत्वन करणं. पैठ मरीला कम्फर्टर ऑफ द अफ्लिक्टेड का म्हणतात? येशू ख्रिस्त हा सांत्वन म्हणून ह्या धरतीवरती अवतरला आणि त्याने जीवनभर इतरांचं सांत्वन केलं, जीवनभर इतरांच्या डोळ्यातील आश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवलं, अंधारण डोळं बनवलं, मुक्यांना वाचा दिली, बहिरांना कान दिले, दुःखितांचं सांत्वन केलं आणि त्याने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती निर्माण केली. आणि क्रूसावरून या जगातून निघून जाण्यापूर्वी त्याने आपल्या आईला जगाची माता म्हणून नेमलं आणि आपण जे कार्य करत होतो तेच कार्य करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली. आणि योहान शिष्याला म्हटलं, पहा तुझी आई, आणि पवित्र मरियमने म्हटलं, पहा तुझा पुत्र. तर योहानाच्या रूपाने संपूर्ण विश्व तिथे उपस्थित होतं आणि पवित्र मरिया ही आई, योहानाची आई म्हणूनच नाही संपूर्ण विश्वाची आई म्हणून, आई म्हणून ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निरव शांतता आणि निर्भय आनंद सतत घेऊन येत असते. तुम्ही कुठेही जा, जिथे जिथं पवित्र मरियेने दर्शन दिलेले आहेत की जिथं जिथं पवित्र मरियेची पर्यटन स्थळं आहेत तिथं जा. हजारांच्या संख्येनं नाही तर लाखोंच्या संख्येनं लोक तिथं गर्दी करत असतात. कशासाठी? खूप लोक येऊन सांगतात, फादर मला जॉब मिळत नव्हता, पवित्र मरियेच्या मदतीने जॉब मिळाला, घरात आनंदी आनंद. फादर माझं शरीक होत नव्हतं, पवित्र मरियेकडे नवीनाला आलो, माझं शरीक जुळलं, आता सुंदर संसार हा थाटलेला आहे. फादर माझा एक माणूस सांगतो, फादर माझं कोणतंच काम होत नव्हतं, मी तर आता गेली 26 वर्ष मी इथे नवीनाला येतो. का? कारण पवित्र मरियेकडे मी गेलो आणि मला चांगला जॉब मिळाला, माझ्या मार्गातील सगळे अडथळे दूर झाले, मला नोकरी मिळत नव्हती, फक्त मला नोकरी मिळाली. ख्रिस्ती सांगते, आम्हाला मुलबाळ होत नव्हतं, 9 वर्ष माऊलीच्या चरणाशी आलो आणि आता जवळजवळ 24 वर्ष झाली आम्ही माऊलीच्या चरणाशी येतो, कारण तिच्यामुळंच आम्हाला मुलबाळ झाली. एक नाही, 2 नाही, 3 मुलबाळ झाली. तिने आमच्या घरामध्ये आनंद आणला. प्रियबंधूंनो, आणि म्हणूनच पवित्र मरियेला आपण कम्फर्टर ऑफ द अफ्लिक्टेड म्हणतो, कारण ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येते. ती का कम्फर्टर ऑफ द अफ्लिक्टेड? कारण तर आपण पवित्र आत्मा ह्या आनंद आणि शांतीचं उगमस्थान आहे. तर पवित्र आत्मा आपण त्याला सांत्वन करता आत्मा म्हणून आपण त्याला म्हणतो. पवित्र आत्मा हा शांतीचं आणि आनंदाचं उगम आहे. पवित्र मरिया ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे, कृपापूर्ण आहे आणि म्हणूनच ती खऱ्याखुऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येते, आनंद होऊन येते, निर्भय आनंद आंतरिक शांतीचा अनुभव आपल्याला देते. पवित्र मरियेप्रमाणेच आपण तिचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती डोळ्यातील आश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्याची प्रेरणा आपल्याला पवित्र मरियेद्वारे व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आदरण आशीर्वाद हे प्रभू, शरीकाने सेवकांकडे उत्पन्न केलेला आत्मना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. आपलं संरक्षण करास प्रवेश आपल्या जवळ असो, आपलं पालन करास तो आपल्या मध्ये असो, आपलं मार्गदर्शन करास तो आपल्या समोर असो,
आपला सांभाळ करावास तो आपल्या पाठीशी असो, आपल्याला आशीर्वाद द्यावास तो आपल्यावर असो. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या सर्वांचं श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत बदलावास, परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस, तू पापांची आशा आहेस. हे प्रिया माते, आम्ही तुझकडे येतो, आमचे जीवन तुझ्या हातात आहे, आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिया माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक समर्थमान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी, ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळवो. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांची एक इच्छित होऊन मरीची स्तुती करून आपण तिचा आश्रय घेऊया. नम कृपा पूर्ण मरी, प्रभु तुझ्या ताई, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाच्या माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनासमी योग्य व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तजवी समोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचं फळ दाखव. आमेन. बसतो तुला भक्तीने, लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेला. माझे सर्व काळीस मी तुला देतो, काकी लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टी सातास ची बेस तो कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी शब्द देव पुत्राचे, काकी त्या सत्याहून नाही चास दुसरे. वसई युग भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझं राज्य येऊ, जो स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडतो नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. नमो कृपा पुणमरी प्रभू तुझ्या ठेय आहे, हे धन्य तिसऱ्यामध्ये चुद्राचे फळ येशू. हे पवित्र मध्ये देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावं आणि सर्वांनी दिव्यसत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करायस पाठवून दे. त्यांनी तुझ्यावरती भरोसा ठेवून तुझं वचन सांगावं म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस, तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठवलंस त्याला सर्वांनी ओळखावं. तू तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
युगानुयुग अंतरातो वो राज्य करतो आमीन आमचे स्वामिनी मरिया माते भारताच्या कैवारिणी अम्मासाठी विनंती कर संत थॉमस भारताच्या प्रेषिता अम्मासाठी विनंती कर संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो आमच्या धर्मग्रंथाच्या आश्रयदात्यांनो अम्मासाठी विनंती करा बळशीच्या संत तेरेसा धर्मप्रसाराच्या कैवारिणी अम्मासाठी विनंती कर जय 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 ईशाला गाबुद्याचा स्तबनाला जय 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 ईशाला गाबुद्याचा स्तबनाला भक्ति भावे चला नमोया मातरवासी कृष्णाला पूर्ण नवीन तव उपासनाही अंत शून्याचा पोचाला गहन इंद्रिया एहो गुण गोचर केवल श्रतेला गोचर केवल श्रतेला सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभुवमुचा उपया पासुनिया प्रसवेशो तो शुतात्मा ईशमुचा मंगल पावे स्तबूतयाला करुया वंदन त्रैक्याला करुया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाबुद्याचा स्तबनाला स्वर्गातून वा करतो त्याने दिली ती सर्व गोडीचा समावेश आहे आपण प्रार्थना करूया हे देवत्व शगरक सक्रमेंटात आपलं दुःख मरण यांचं आम्हासाठी स्मरण ठेवलं आहे तुझं आम्ही तुझं शरीर व रक्त यांची पवित्र असे अशा प्रकारे याद रावे की आम्ही तुझ्या तारणाचं फळ आपल्यामध्ये अक्ष भोगावा सकर म्हणून आम्ही तुला विळवितो जो तू युगाने जिवंत राहतो स्वराज्य करतो आमेन एकत्र देवधन्य असो त्याचे पवित्र नाव धन्य असो येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो येशूचे नाव धन्य असो त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो अल्तराच्या अतिपवित्र सक्रमेंतात येशू धन्य असो कैवारी पवित्र आत्मा धन्य असो अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो तिचे गौरवमय स्वर्गणे धन्य असो मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो
देव आपल्या दूतान व संतान करवी धन्य असो. शेषो भगवान त्याचा करूया जय जय का. श्रीशो भगवान त्याचा करूया जय जय का. विघ्नापासुनी तारी जगाला केवळ नामोचा. विघ्नापासुनी तारी जगाला केवळ नामोचा. श्रीशु भगवान त्याचा करूया जय जय का. जय जय का. जय जय का. जय जय का.